मी अर्ध्यावर फलंदाजीसाठी गेलो, परत फिरलो आणि भारत पाटीलांना संधी दिली आणि असे षटकार भारत पाटीलने मारले आणि बाले गावाला एक नवोदित फलंदाज मिळाला. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूने, राखीव खेळाडूने इथे यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला स्कोर मध्ये किंवा सिरीज मध्ये किंवा बॅटिंग बॉलिंग मध्ये बक्षिसाच्या वेळेस नंतर प्रॉब्लेम येऊ शकतात, यासाठी 12व्या खेळाडूची गरज आहे. फलंदाज साठी आलेले आहेत गुड्डू आणि प्रथमेश. प्रथमेश आणि गुड्डू बाजारपूर संघाकडून फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी इथे यायचं आहे. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. अंबापाडाचे 12वे खेळाडू आलेले आहेत आणि बाजारपूर हा इथे 5 मिनिटाच्या अंतरावर आहेत आणि त्यांचा 12वा खेळाडू येत नाही. आणि गणेश कृपा क्रिकेट क्लबचे सर्व सदस्यांनी इथे स्टेजवर बसायचं नाहीये, तुम्ही लाईनमन राहायचं आहे. फलंदाजीसाठी आलेला आहे प्रतीक उर्फ गुड्डू आणि प्रथमेश आलेले आहेत आणि माहुल संघाकडून गोलंदाजाची धुरा सांभाळणार आहेत प्रशांत काटकर. एक मोठा नाव आहे आणि ते सेफ्टी ऑफिसर आहेत, म्हणजे आपल्या संघाला कसा सेफ करावा आणि स्वतः कर्णधार आहेत माहुल संघाचे. आंबापाड्याला आमचे नातेवाईक बरेच आहेत, परंतु प्रशांत काटकर गोलंदाजी करतील. प्रथमेश यांना संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट, संघाकडून पहिलं षटक पहिला चंडू, क्षेत्ररक्षणाच्या व्यू रचना, विकेट कीपर फर्स्ट स्लिप, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, लॉन्ग ऑन, शॉर्ट मिड विकेट, मिड विकेट आणि शॉर्ट लॉन्ग ऑन, मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर राईट आर्म ओव्हर. चेंडू आडव्या बॅटने मारलेला आहे, लॉन्ग ऑन वरून खणखणीत चौका. चेंडू गुडलेन स्पॉट वरून थोडा वर आला आणि निर्धाव चेंडू. फारच सुंदर गोलंदाजी या प्रशांत काटकर याने, प्रथमेश यांची फलंदाजी रीड केली आणि हेच खरं आपलं कौशल्यपणाला लावण्यासाठी आपल्याला रीड करणं फलंदाजाला जरुरी आहे. प्रशांत काटकर राईट आर्म ओव्हर द विकेट, पेट्रोल पंपाच्या बाजूने चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे आणि क्षेत्र विकेट किपरने फार प्रयत्न केला आणि हा चौका.
चार चेंडू आठ डावा. प्रशांत काटकर पेट्रोल पंपाच्या बाजूने गोलंदाजी करतील प्रथमेश याना. चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे आणि तिथेच घरंगलत घरंगलत विकेट किपर याने चेंडू पकडला. निर्धाव चेंडू गेलेला आहे. धाव संख्या झालेली आहे पाच चेंडू आठ धावा. बाजारपूर संघ बिनगडी बाद. प्रशांत काटकर गोलंदाजी करतील प्रथमेश याना. फारच सुंदर गोलंदाजी केलेली आहे. राईट आर्म ओवर द विकेट. चेंडू खूपच आखूड टप्प्याचा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. एमसीए पंच सुरेश मात्र सरांनी वाईट दर्शवलेला आहे. धाव संख्या झालेली आहे नऊ. पाच चेंडू मध्ये नऊ धावा. बाजारपूर संघ. प्रशांत काटकर गोलंदाजी करतील प्रथमेश याना. चेंडू गुडलन स्पॉट वरून उच्च उडाला आणि कंट्रोल करता आला नाही. निर्धाव चेंडू या षटकामध्ये फक्त धावा दिलेल्या नऊ. जे पडद्याच्या पुढे बसलेले आहेत प्रेक्षक त्यांनी जरा प्लीज मागे बसा. मिडविकेटला जे बसलेले आहेत त्यांनी जरा पडद्याच्या मागे बसा. तुम्हाला मांडव बनवलेला आहे, शेड बनवलेला आहे बसण्यासाठी. प्लीज थँक्यू. जय कडू आलेले आहेत. ज्या अंबापाडा माहूल येथे हे प्रमुख त्यांचं गाव आहे जसकार सोनार करल. इथले ते ऍक्च्युअली मुख्य रहिवासी. त्याच्यानंतर मुंबईमध्ये जाऊन कामधंद्याच्या निमित्ताने माहूलला स्थायिक झाले आणि मग ते तिथले झाले. जय कडू. राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडू शॉर्ट मिड विकेट इथे ढकललेला आहे चेंडू. गुड्डू यांनी आपलं स्वतःचं खातं उघडलंय. धाव संख्या झाली दहा. उरण प्रीमियर लीगला युपीएलला गुड्डू सुरुवातीला असाच खेळायचा आणि त्यानंतर असा गिअर बदलायचा आणि बेस्ट बॅट्समनचं बक्षीस घेऊन गेला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. प्रथमेश याना. चेंडू समोरून चेंडू फिरला. बोट फिरवली जयेश कडूनी आणि निर्धाव चेंडू. जय कडूनी. फारच सुंदर गोलंदाज. दोन चेंडू मध्ये एक धाव दिलेली आहे. रीड केला फलंदाज प्रथमेश याना. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अकूट टप्प्याचा चेंडू स्लो केला होता. फलंदाजाला अंदाज आला नाही, प्रथमेशला अंदाज आला नाही आणि हा निर्धाव चेंडू. खरोखर हा चेंडू जर बॅकफुटला गेले असेल, ऑफ स्टंप कव्हर केले असेल तर फाईन लेगच्या वरून एक उत्तुंग षटकार बघायला मिळाला असता. परंतु खरोखरच एक चांगली गोलंदाजी जय यांच्याकडून पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म राऊंड विकेट प्रथमेश याना. फुल टॉस चेंडू कव्हर मध्ये खणखणीत झणझणीत चौका. आणि मुमताज यांच्यावर चित्रित केलेला हा सुमधुर गाणं हा डीजे मास्टर आज फॉर्मामध्ये आहे. आताच अमित म्हात्रे सराई सांगितला का त्यांना कुठून तरी होकार आलेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड जय. चेंडू आडव्या बॅटने मारलंय. गचाळ क्षेत्ररक्षण झालंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिड लॉंग ऑनला झालेलं आहे आणि दोन धावेवर समाधान मानले ते प्रथमेश याने आणि धाव संख्या झालेली आहे सोळा धाव. शॉर्ट मिड विकेटला जो
मिडॉनला जो क्षेत्ररक्षक होता त्याने गचाळ क्षेत्ररक्षण केलं, परंतु त्यानंतर चांगला बॅकअप झाला. लेफ्ट आर्म राऊंड जय स्लोअर वन चेंडू पॉइंट येते पॉइंट आणि कव्हरच्या मधून मारलाय क्षेत्ररक्षक धावते ते फल चेंडू अडवण्याचा खूपच चांगला प्रयत्न केला. चेंडू अडवलेला आहे आणि अशा तऱ्हेने तीन धावा प्रथमेश याने आणि गुड्डूने घेतलेला आहे. धावसंख्या झालेली 19. दोन षटकामध्ये बाजारपूर संघाची धावसंख्या झालेली 19. फारच सुंदर गोलंदाजी दोन्ही. पहिल्या षटकामध्ये प्रशांतने 9 धावा दिल्या आणि जयने 10 धावा दिल्या. हा जे प्रशांतचं नाव आहे त्यांच्या वडिलांनी जे नाव टाकलं ते माझ्या मुलं नाव त्याचं टाकलं. जसं त्या काळामध्ये प्रशांत माळी क्रिकेटमध्ये मोठं नाव किंवा आमची मैत्री होती त्यामुळेच प्रशांत काटकर हा प्रशांत हा नाव माझ्या मुलंच त्याला पडलं. संघाकडून तिसरं षटक आणि आपलं स्वतःच दुसरं षटक. प्रशांत कर्णधार गोलंदाजी करतील प्रथमेश याना. धावसंख्या झालेली आहे 19. दोन षटकामध्ये 19 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट पेट्रोल पंपाच्या बाजूने चेंडू अकूट टप्प्याचा उंच तटवलेला आहे आणि हा उत्तुंग षटकार. प्रशांत काटकर यांचा अखूट टप्प्याचा चेंडू पूर्ण फायदा घेतला तो प्रथमेशाने. आणि प्रतीक फक्त दोनच चेंडू खेळलेले आहेत आणि प्रथमेश 12 चेंडू खेळलेले आहेत. प्रशांत प्रथमेशाना चेंडू थोडा अखूट टप्प्याचा होता, व्यवस्थित मारता आला नाही. मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि धावसंख्या झाली 26 धावा. गुड्डू फक्त एकच चेंडू खेळलेला आहे. मोठा खेळाडू आहे, शांत डोक्याने विचार करून प्रत्येक चेंडूच्या मेरिटने खेळणारा हा फलंदाज. त्यांच्या कुटुंबामध्येच हा क्रिकेट आहे. गुड्डू यांच्यासाठी गोलंदाजी करतील प्रशांत काटकर. यांच्या कुटुंबात सुद्धा क्रिकेट आणि क्रिकेट भरलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गुड्डू यांना. चेंडू रिवर्स मारण्याचा फटका फसला आणि निर्धाव चेंडू. आमचे मित्र दशरथ पाटील या फटक्याला वेगळा शब्द बोलतात, मी बोलू शकत नाही. ते माझे मित्र आणि त्यांच्या आवाजात ऐकायला फार मजा येते. अमित म्हात्रेंचा खास लंगोटी यार आहेत दशरथ म्हात्रे दशरथ पाटील सर. प्रशांत गुड्डू आहे ना. राईट आर्म ओव्हर द विकेट संघाकडून तिसरं षटक आणि स्वतःच दुसरं. ओर पी चेंडू आणि हा गेन गई तारा मंडल में षटका. द ग्रेट सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जिनता मान यांच्यावर चित्रित केलेला हा हे गाणं गोल्डन जुबली झालेला हा चित्रपट. एक ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा गुड्डू याने घेतला. त्याची रेंज फार जास्त आहे कारण का हाईट आहे. ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर आणि शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेणारा हा फलंदाज आहे. काही काळापूर्वी जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याच्यामध्ये टेक्निकमध्ये फार वेगळा फरक होता, पण आता एक्सपिरियन्स आल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर फलंदाजीमध्ये बरेच फटके त्याने आपले मिळवलेले आहेत. राईट आर्म ओव्हर प्रशांत काटकर. चेंडू स्लोअर वन टाकला होता आणि खरोखरच प्रशांत यांनी गुड्डू यांना स्लोअर वनने फसवलेला आहे.
पाणी घेऊन जा. शराबी चित्रपटातील गाणं अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते. धावसंख्या झालेली आहे बाजारपूर संघाची 32 धावा एक गडी बाद. आणि त्यांचे बंधू द ग्रेट खेळाडू दत्ता ठाकूर यांचे दुसरे सुपुत्र पियुष हा सुद्धा एक ऑलराउंडर खेळाडू आणि एकदम शांत स्वभावाचा खेळाडू, कमी बोलणार परंतु आपल्या बॅटने आणि बॉलिंगनी गोलंदाजीने आपली छाप सोडलेला हा फलंदाज. प्रशांतने 5 चेंडू टाकले या षटकामध्ये आणि 13 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या प्रशांतने. गुड्डूच्या आणि पियुषच्या आजीचं प्रेम आमच्यावर भरपूर आहे. त्यांच्या आजीने आम्हाला भरपूर भरपूरच प्रेम दिलं. त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरू शकत नाही. राईटामोवर प्रशांत पियुषन बॅटची कडा घेतलेल्या झेल टिपतात का पाहूया. परंतु तिन्ही खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडला आणि आपलं स्वतःच खातं उघडले ते पियुषने. धावसंख्या झालेली आहे 33. आणि आता ऐकूया एक सुमधुर गीत. राज गोलंदाजी करतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू स्लोअर वन चेंडू टाकला होता आणि पंच भारत पाटील भावी पंच आहेत. आता काही दिवसांनी ते क्रिकेटला राजीनामा देऊन पंचांची कामगिरी सांभाळणार आहेत. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 34. लॉस ऑफ वन विकेट. राज गोलंदाजी करतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेश. चेंडू फारच ओव्हर पिच चेंडू होता परंतु फारच सुंदर झेल टिपलेला आहे. अशा तऱ्हेने प्रथमेश यांची खेळी संपलेली आहे. प्रथमेशाने 14 चेंडू मध्ये 24 धावांचं योगदान दिलेलं. त्यामध्ये एक षटकार आणि 3 चौकार मारलेले आहेत. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत आतिश. यानंतर आतिश आलेले आहेत फलंदाजीसाठी. आज शिवसेनेचे आमचे प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत आणि समालोचकाला आज ते मेजवानी देणारच. सायंकाळी आज सोय आहे.
राज गोलंदाजी करतील. दोन चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिली, ती सुद्धा लेग बायच्या स्वरूपात आणि एक गडी बाद केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी करतील आतिशा. संघाकडून चौथं षटक, चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर गेलाय आणि पंच भारत पाटील यांनी वाईट दर्शवलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 35-35, लॉस ऑफ वन विकेट, टू विकेट. थँक्यू गुड्डू. ऑफिशियल स्कोरर आज आपल्याला मिळालेले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अतिशाना, चेंडू बुंद्यामध्ये टाकलेला आहे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला आहे. एक धावेवर समाधान मानलंय अतिशाने, आपलं स्वतःच खातं उघडलंय. जर गोलंदाजाने पाय आणि बॅटच्या मध्ये जर चेंडू टाकला तर तो खेळणं सरळ बॅटने जो फलंदाज असेल तो चांगला खेळू शकतो, परंतु जर आडव्या बॅटने खेळायला गेला तर तो एकतर त्रिफलाचित होणार किंवा LBW. फारच सुंदर गोलंदाजी राज यांच्या कडून. पहिला चेंडू लेग बाय स्वरूपात, एक विकेट, नंतर वाईट, नंतर एक धाव. चेंडू ओवर पिचचा पिच आणि पुरेपूर आणि हा फारच सुंदर षटकार. फार सुंदर गाणं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर गेला आणि वाईट दर्शवलेला. धाव संख्या झालेली 43 धावा झालेल्या आहेत. दोन गडी बाद बाजारपूर संघ चांगली गोलंदाजी करत होते, परंतु अचानक एक षटकार लागला आणि थोडी राजची गोलंदाजी भरकटली. दोन्ही बाजूंनी मूव्ह करणारा हा गोलंदाज आहे राज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पिशन, स्लोअर वन चेंडू, बुंद्यात टाकला चेंडू आणि त्रिफलाची. होते महेश कोठारी आणि भरत जाधव हे ऍक्टर होते मेन रोल मध्ये आणि एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट होता. त्याचं एक सुमधुर गाणं आपल्या DJ मित्राने वाजवलेलं आहे. फार सुंदर चेंडू टाकला होता, ब्लॉक होलला टाकला आणि पिचची दांडी गुल केली होती राज कडू याने. या षटकातील शेवटचा चेंडू फलंदाज आहे प्रथमेश पी पाटील. चेंडू अकूट टप्प्याचा, फाइनल गेटच्या उंच तटवला, झेल टिपतात का पाहूया आणि गचाळ क्षेत्ररक्षण एक सोप्पा झेल पकडता आला नाही आणि अशा तऱ्हेने राजन कडू उप विभाग प्रमुख शिवसेना यांचं सुशांत तांडेला फुलगुच्छ देऊन आणि शाल आणि श्रीफल देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. खरोखरच तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आम्ही तुमचे ऋणी आहोत. गणेश कृपा बाले आपले फार फार ऋणी आहोत. धावसंख्या झालेली आहे 45. चार षटक पूर्ण झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रशांत काटकरनी 9 दिल्या, जयनी 10 दिल्या, प्रशांतने पुन्हा षटक टाकलं 14 दिल्या आणि आता राजने 12 दिले. धावसंख्या झालेली आहे 45, लॉस ऑफ
2 विकेट्स 3 विकेट्स. या इनिंग मधील शेवटचं षटक गोलंदाज आहेत ओमकार म्हात्रे. ओमकार म्हात्रे हे आता गोलंदाजी करतील. अतिशय खरखरच ऑलराउंडर खेळाडू आहे. गोलंदाजीच्या शैलीमध्ये तर त्याची दोन्ही बाजूला मूव करण्याची क्षमता असलेला हा अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी सुद्धा फार सुंदर करतोय. रॅटाम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील ओमकार. बॅटची कडा घेतलेली आहे. एक डावेवर तर समाधान मानलंय ते अतिशयनं. धावसंख्या झालेली आहे 46-46. लॉस ऑफ 3 विकेट्स बाजारपूर संघ. रियांस 74 बाजारपूर. ओमकार गोलंदाजी करतील. प्रथमेशना एक जीवनदान मिळालेलं आहे. त्या जीवनदानचं कसा फायदा घेतात पाहूया. राईट आर्म ओव्हर, चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि चेंडू रेड लाईन वर पडल्यामुळं पंचाने तो नोबॉल दर्शविलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथे रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नवीन नियमाप्रमाणे 10 फुटाची जे कलर मध्ये पट्टा टाक मारला असतो त्या पट्ट्यावर जर चेंडू पडला तर नो बॉल दिला जातो. फ्री हिट आहे. साईराज माली, साईराज श्रीधर माली आणि इथे यायचं आहे. नो बॉल दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 47. फ्री हिट आहे आणि फ्री हिट मध्ये किती फायदा घेतात प्रथमेश. चेंडू वाईट दर्शवलेला आहे आणि वाईट 2 धावा घेतलेल्या आहेत त्या प्रथमेशाने आणि धावसंख्या झालेली आहे 50. रियांस 74 या संघाच्या धावसंख्या झाल्या 50. 3 गडी बाद. चांगली सुरुवात केलेली आहे परंतु आंबापाडाकडे भरपूर चांगले फलंदाज आहेत. ओमकार प्रथमेशाने चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पुन्हा एमसीए पंच सुरेश म्हात्रे सरांनी वाईट दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 51 आणि फ्री हिट कंटिन्यू आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. लाईव्ह वाल्याने चांगली मदत केलेली आहे. चेंडू उंच तटवला. झेल टिपतात का पाहूया. झेल टिपलेला आहे परंतु फ्री हिट असल्या कारणाने फलंदाज बाद होऊ शकत नाही. असे याचा फायदा प्रथमेशला झाला आणि 1 धावेवर समाधान मानलंय ते प्रथमेशाने. धावसंख्या झालेली आहे 52. राटामोर ओमकार चेंडू खूपच बाहेर. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. या स्पर्धेमध्ये एक नियम आहे. लाईनच्या बाहेर गेला चेंडू वाईट. फलंदाज कसाही खेळो, शपल हो न हो, काही करो, धावसंख्या झालेली आहे 53 झालाय. गुड्डू यांनी चुकून वेगळा आकडा सांगितला. 53 धावा झालेल्या आहेत रियांस 74 या संघाचे. या संघाकडून चांगली फलंदाजी आपल्याला प्रथमेश यांच्याकडून पाहायला मिळाली. 24 धावांचं योगदान दिलं. प्रतीक यांनी 7 धावांचं योगदान दिलं आणि पीयुष यांनी 7 धावांचं योगदान दिलं. ओमकार गोलंदाजी करतील अतिश यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट पेट्रोल पंपाच्या बाजूने. थोडे शपल झाले. चेंडू आडव्या बॅटने मारलेले आहे. लॉंग ऑन येते. थोडं गचाल क्षेत्ररक्षण झालं. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला आणि त्याचा फायदा अतिशयाने घेतला आणि 2 धावेवर समाधान मानलंय ते अतिशयाने आणि धावसंख्या झाली 55.
लॉस ऑफ 3 विकेट्स रियान 74. राईट आर्म ओव्हर ओमकार. अकुट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने मारलेला आहे. आणि आतिशाने खरोखर दोन धावा चोरून काढलेल्या आहेत. धाव संख्या झाल्या 57, 57 धावा. जय हनुमान करंजा आणि मोरिया 11 सावरकर दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. जर ही इनिंग संपायच्या अगोदर जर उशीर झाला बाळा, मोठे मोठे खेळाडू आहेत ना, तू सौरभ गांगुली सारखा बोलतोस. सौरभ गांगुली काय बोलत होता माहितीये, मी राजघराण्यातला आहे, मी 12 राहणार नाही. तसं समजू नकोस, इथे तुझा पण काल येईल. त्यावेळेस नवोदित खेळाडू 12 राहील आणि तू चांगला खेळाडू म्हणून आतमध्ये खेळशील. कुठल्याच गोष्टीचा कमीपणा घेऊ नका. खेळ बघा, खेळामुळेच तुमचा गेम इम्प्रूव्ह होईल. फिफ्टी सेवन धावा झालेल्या आहेत. या शेवटच्या षटकातील दोन चेंडू अजून बाकी आहेत. हो, ओमकार गोलंदाजी करतील आधी इशाना. चेंडू बॅटची कडा घेतले, पॉइंटच्या उंचावरून जात आहे. एक धाव तर घेतलेली आहे, पाहूया दुसरं धाव सुद्धा घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि दोन धावेवर समाधान मानलंय ते आतिशान. धाव संख्या झाले 59. आज सकाळपासून 60 पर्यंत धावा होत आहेत. पहिल्या मॅचला सुद्धा 60 धावा झाल्या होत्या आणि या गोलंदाजाने 9 चेंडू टाकलेले आहेत. शेवटचा चेंडू अतिशाना ओमकार. अकूट टप्प्याचा चेंडू गुडलन स्पॉटवर राईट झाला आणि वाईड दर्शवला. अकूट टप्प्याचा चेंडू बाउन्स झाला आणि पंचाने तो वाईड दर्शवलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 60 धावा झालेल्या आहे. ओमकार गोलंदाजी करतील अतिशाना. ओव्हर पी चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आणि अमित पात्रे जसं म्हणायचे, गेन गई तारामंडल में. जय जय रियान 74. फारच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती बाजारपूर संघाकडून. रियान 74 प्रथमेश याने 14 धावांचं 24 धावांचं योगदान दिलं. प्रतीक याने 7 धावांचं योगदान दिलं. पियुष याने 7 धावांचं योगदान दिलं. आतिश याने 14 धावांचं योगदान दिलं आणि प्रथमेश याने 3 धावांचं योगदान दिलं. अशा तऱ्हेने धाव संख्या झालेली आहे 66.
या स्पर्धेला अनेक बक्षिस आलेली आहेत. जे चार संघ क्वालिफाय होतील त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देण्यात येणार आहे. खरोखरच सुंदर संकल्पना आहे. सुशांत तांडेल यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी. गेल्या 7 वर्षात पहिल्या वर्षी जी स्पर्धा सुरू करताना राष्ट्रगीत सुरू केलं आणि तिथून प्रत्येक ठिकाणी राष्ट्रगीत सुरू व्हायला लागले. प्रत्येक स्पर्धेला नवीन नवीन नियमावली. या स्पर्धेमध्ये नवीन नियम सुरू केले. सर्कलच्या बाहेरील 2 किंवा 3 किंवा 5 खेळाडू एका बाजूला तुम्ही लावू शकता, ऑफसाइडला कितीही लावू शकता, असे अनेक नियम. या स्पर्धेसाठी करंजा 11 चे ग्रेट अष्टपैलू खेळाडू संदीप थळी फ्रॉम करंजा, एक ग्रेट खेळाडू आणि शांत स्वभावाचे एक हसरे व्यक्तिमत्व असलेले आमचे मित्र संदीप थळी आलेले आहेत. त्यांचं गणेश कृपा क्रिकेट बाले यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. खरोखर या स्पर्धेला नामवंत खेळाडू आलेले आहेत. नामवंत माजी खेळाडू इथे स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. जय हनुमान करंजा विरुद्ध मोरिया 11 सावरखार. बाले गावाचे शाखा प्रमुख, शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते सूरज मडवी, जे गावातील सफाई असेल तर स्वतः उभे राहून गावाची सफाई करण्याची. खरोखरच जसं श्रीकृष्णाने पत्रावली उचलली होती जेवणाऱ्यांची, तशी साफ सफाई सूरज मडवी स्वतः उभे राहून बालेची स्वच्छता राखत आहेत. त्यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर एक गोड आवाज, हिंदीचा गोड आवाज, त्यांनी रत्नागिरी गाजवली, पूर्ण महाराष्ट्र गाजवलंय. आमचे मित्र अमित म्हात्रे फ्रॉम जोए. शुक्रिया प्रशांत माली साहब, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. लेकिन मैदान के अंदर एक साइड से ऐसी धागड़ बल्लेबाजी हुई कि रियांस 74 बाजारपुर के बल्लेबाजों ने तमाशा ही किया मैदान के अंदर. लगभग देखा जाए उन्होंने रन इकट्ठा किया है 67 और 70 का टारगेट है. 13.40 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में. तो देखना पड़ेगा मुंबई की टीम किस तरह से करेगा आगाज. पहली गेम चेंजेस ऑफ पेस इस बार देखा जाए, अच्छी बॉल थी लेकिन इस बार देखा दिशा से भटक गई, इसलिए अंपायर ने वाइड घोषित किया. ज्यादा गेंद बाहर चली गई. तेजेश स्ट्राइक इस बार लॉब की हवा में, गुड्डू गेंद के नीचे, लड्डू कैच लिया और बल्लेबाज चलता कर दिया पहला झटका अंबा पर. दस फुट की इतनी बड़ी है ट्रॉफी, ज्यादा लंबाई वाली है, जिसको मिलेगी वो तो आज धूमधाम मनाएगा, जश्न मनाएगा.
लेकिन कौन सी टीम है इस ट्रॉफी के साथ आनंद लेगा, ये ट्रॉफी किधर जाएगी वक्त बताएगा। स्कोर है 1 लॉस ऑफ 1 और 1 डाउन बैट्समैन स्मिथ। और इस बार हवा में जरूर थी लेकिन सिंगल चुना, खतरा अंपायर आउट। दूसरा विकेट बार जोकिम बड़ा रन, स्कोर 1 लॉस ऑफ 2। मामा जैसे ही हैंडसम है, मामा भी हैंडसम है, लेकिन इस साल करते हुए मामा ये चले। लेकिन इस बार देखा जाए सिंगल मिलेगा, लेकिन निशाना परफेक्ट नहीं, प्रशांत काटकर मैदान के अंदर ही सिंगल मिलेगा। खुद का खाता ओपन कर दिया, टीम का स्कोर आगे 2। अच्छी गेंदबाजी चल रही है, इस बार गेंदबाज जो है संदेश, इस ओवर की गेंद मेरे हिसाब से शेष 3। दोपहर का टाइम बन चुका है, भोजन का टाइम है। अच्छी बॉल, सुंदर डिलीवरी, अच्छा गति का थोड़ा सा मिश्रण देखने को मिल चुका है। मिस किया, बीट किया बल्लेबाज को, और टीम का स्कोर 2 पे। आखिरी 2 गेंद शेष, ये स्लोवर गेंद की चकमा दिया, गुडलेन स्पॉट के ऊपर गेंद थी, वहां से गेंद ने उछाल लिया, बल्लेबाज कुछ समझ नहीं सका है। प्रशांत काटकर कुछ गुप्तगू करने के लिए उनके पास चले गए कि बॉल को कैसे देखना चाहिए, लेकिन विप्लेश को चकमा दिया। आखिरी 2 गेंद शेष, लोअर फुल टॉस गेंद, क्रॉस बैट से खेला हुआ शॉट मिड विकेट के एरिया में, फील्डर मौजूद हुए थे लेकिन फील्डिंग इतनी खास नहीं है। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, और 2 के साथ अंबा पड़ा माहौल टीम का स्कोर पहुंचा है 4। ओवर की समाप्ति हो चुकी और ऐसे हालात में और देखिए सुशांत जी तांडल कितने स्टैंडर्डमैन आदमी, देखिए वो चार्जर भी अपने साथ रखते हैं क्योंकि मोबाइल की बैटरी जब लूज होती है तो अंदर डालने के लिए चार्जर चाहिए, तो खुद लेके आ चुके। ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद स्कोर बन चुके हैं 4 2 विकेट के नुकसान पे, और जीतने के लिए अब रन चाहिए। यस, विजयासाठी इथं मात्र 24 चेंडू मध्ये 63 धावांची गरज, 15.75 का रिक्वायर्ड 100 है। घूम के खेलने का प्रयास किया था, ऑप्शन के बाहर इस गेंद को रखा है और प्रयास कामयाबी नहीं मिली है किस बार का, यहाँ लगभग देखा जाए काटकर को। और गेंदबाज इस बार पीयूष ठाकुर बॉलिंग मार पर आ चुके, बायात के गेंदबाज है, थोड़े से गेंद टर्न भी कर रहे, मलिक साहब इसे देख रहे हैं। दूसरी के और राइटी वाले गेंदबाज हवा में जरूर, चोर ये चरण चले सामने।
कर मैदान के अंदर है, तब तक यहाँ रियान 74 बाजारपुर टीम के लिए खतरा भी हो सकता है, क्योंकि अभी उन्होंने छक्का लगा दिया और स्कोर आगे 10 के घर में 10 पे स्कोर। तीसरी बॉल पीयूष की प्रशांत के लिए। ये गेंद अंपायर भारत जी ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे 11। और ये देखिए बैक फुट पर जाकर इस गेंद को हुक करने का प्रयास जरूर किया था। पीयूष की गेंदबाज की वेरिएशन अच्छी है, प्रशांत काटकर को बीट कर रहे हो। एक छक्का मारने के बाद एक कमबैक वाली बॉल देखने को मिल चुकी है। तीन बॉल शेष, चौथी गेंद राइट ऑफ द विकेट। आगे निकले मिड विकेट के ऊपर, देखिए कदम का बेहतरीन प्रयोग, गेंद मिड विकेट के बाहर, लंबा 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 छक्का। अर्ध्या रात्री माळे साहेब कोण सोडून जाईल, कोणाची हिम्मत आहे, अर्धी रातच महत्वाची आहे। बघा कसे पाठीमागे चेहरे झाले प्रत्येकाचे, अनुभव ही सर्वश्रेष्ठ बात आहे। तो स्कोर 17 के घर में। हम जबतपुर के है, हमके इलाके में गेहूं ज्यादा है, कहा खतवा सोयाबीन नहीं, हम कुछ का काम नहीं करते, हम तो बम्बो। एमन भाई सलमान खान के फैन। ओहो शॉट ऑफ लेन गेंद जरूर थी, लेकिन पीयूष देखिए एक छक्का खाने के बाद डॉट, एक छक्का खाने के बाद एक डॉट गेंद फेंक रहा है। ये वेरिएशन है और टीम का स्कोर 17 पे रुका हुआ है। जीतने के लिए रन चाहिए, इक्वेशन इज इंपॉर्टेंट बात है। 50 रन चाहिए जीतने के लिए, आने वाले मेरे हिसाब से 19 बॉल। आखिरी बॉल काट कर सामने, आगे निकले सिंगल लेने की तैयारी में और निशाना सटीक लगा नहीं विकेटों के ऊपर। लेग बाई के रूप में ओवर की समाप्ति, स्ट्राइक होगी प्रशांत काटकर के पास। अरे 18 चेंडू विजय साठी धावा पाजे त्या बरोबर 49। 18 चेंडू 49 धावा, शेवटचा सामना या मॅच नंतर फर्स्ट राऊंडचा, जे हनुमान करंजा वर्सेस मौर्या 11 सावरकर असा सामना असेल दोन्ही कॅप्टन टॉस साठी। या 10 फुटाची ट्रॉफी, पुढल्या वर्षी किती फुट एवढीत ना, पुढे चांदीचा प्लॅनिंग चाललाय बघूया। अजगना बरक देखता गणपती आपण दिली देणगी आली, समजाचं आयोजन अजून परफेक्ट झालं, पुढल्या वर्षी बघूया काय नियोजन असेल। या वर्षी तर 10 फुटाची ट्रॉफी आपल्याला बघायला भेटली, किती मोठी ट्रॉफी आहे बघा, आणि ट्रॉफी कितनी चमकदार है। इस ट्रॉफी को देखकर इंग्लैंड के गोरी की मुझे याद आ गई, चित्र कौन सा भी सुंदर हो जाए माली साहब, उसे देखने की मजा ही कुछ और होती है। चाहे कोई भी हो जाए, लड़का सुंदर हो जाए चार लड़कियां बोलेंगे हैंडसम देखो कितना लग रहा है, लड़की आ जाए चार लड़के बोलेंगे देखी जा रही है, चित्र सुंदर हो जाए उसे बार बार लोग देखते हैं, ट्रॉफी सुंदर। काटकर ग्लांस करने का प्रयास, पॉइंट लेग के ऊपर इस बार देखा जाए मिलेगा 4 और स्कोर आगे 17, इस बार 18 और 4 हो चुका है 22। परफेक्ट कार्यक्रम किया है, करेक्ट नियोजन है। संदेश ओ फुलन की गेंद सीधे बल्ले से खेल दिया है ड्राइव, लेकिन एक सिंगल रनआउट का मौका, काट कर पहुंच गए पॉपिंग क्रीज के अंदर, 2 रन मिलेंगे। गुड्डू जानते हैं कि ये विकेट महत्वपूर्ण है। 2 के साथ स्कोर आगे 24
अब तो जीतने के लिए आने वाले 16 बॉल में 43, 16 चेंडू 43 धावन की गरज। मारना चाहिए, हमला करना चाहिए। दूसरे ओवर में आए थे 14, संदेश के पहले ओवर में आए थे 4। लंबा रन अप और देखिए गुडलिन स्पॉट के ऊपर ये गेंद, बल्ले का बाहरी किनारा, इसी के साथ देखा जाए, लगभग देखा जाए ये बल्लेबाज यानी कि प्रशांत काटकर बैक टू द डगआउट जा रहा है। बड़ी मस्ती जाल में 440 ओवर का झटका, अंबा बड़ा माहौल टीम को। अंपायर हेमंत कोहली साहब, इनकी ये गांव की टीम, तो जरूर हेमंत कोहली साहब आपका हम तहे दिल से इस बालाई ट्रॉफी में हार्दिक स्वागत कर रहे। छोटे कद के अंपायर है लेकिन अनुभव उनके पास सर्वश्रेष्ठ है। नाम है हेमंत कोहली, ट्रॉम्बे के हो जावई। सावरकर कप्तान आपको विनती है, टॉस करने के लिए आई है, बगैर टाइम पास करो, अगर टाइम पास करने की जरूरत नहीं है, जल्दी आइए टॉस करें। अपोजिट कप्तान मौजूद है करण जाकी। चौबीस शॉट ऑफ लेन, उड़ाया कैच हथेली में, यह विकेट नंबर इस बार देखा जाए 14 ड्रेसिंग रूम में। थोड़ी सी परिस्थिति माहौल टीम की डाउन होती हुई, मांडी आमचे निलेश पाटील साहेबांचं आगमन झाले मंचावर। यस, नव्या प्रॉपर्टीचे मालक आहेत ते, त्यांचं आगमन मंचावर झालेलं आहे आणि त्यांच्या वतीनं या टूर्नामेंटला निलेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं 75,000 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडल आभारी, देणगी आजच जाऊ द्या म्हणजे मंडल मंडल अजून मोठा। या बल्लेबाजी इस बार धाकट नाही हो रही, या ठोकम ठोक करना चाहिए, कड़ाई में तेल गरम करना चाहिए, तभी मजा आ जाएगा। खेल गरम होता है तब कमेंट सुनाने में और मजा आता है। चलिए खेल खल्लास तुम, अरे ऐसा क्यों किया तुमने, छोड़ना नहीं, कैच को पकड़ना है। यस, गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला 55,000 रुपये दिले होते आणि यावेळी त्यांनी मात्र नक्कीच 20,000 वाढवले। अगदी निलेश पाटील साहेब प्राइम प्रॉपर्टीचे मालक यांचा आम्ही हार्दिक स्वागत आणि चांगले टेक्निकली बॅट्समनही आहेत। नक्की त्यांची इच्छा होती की आपण नाईट टूर्नामेंट द्यावी, परंतु नक्की त्याचा जर पाठलाग आमच्या सुशांत दांडे आणि त्यांच्या कंपनीने जर केला तर नाईट ही होईल, काही घाबरू नका आणि मग नाईटला अधिक मजा येईल। तर कोटनाकाचे सन्माननीय आमचे हिम्मत पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या आणि आमच्या मंचावर आताच आगमन झालंय। प्रकाश माळी साहेब एक जबरदस्त ऑफ स्पिनर आणि आमचे प्रशांत माळी साहेब यांच्या सारख्या सर्व खेळाडूंना घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे, कारण बाहेर पूर्वी टीमी टाकण्याची हिम्मत त्यांचीच होती आणि त्या प्रकाश साहेबांचं आपण करूया स्वागत। क्रिकेटचे ते खरे भक्त आहेत आणि चांगले क्रिकेटर होते, आज क्रिकेटपासून वयाच्या मनाने दूर झाले असतील परंतु खेळतात, अरे वा चांगली गोष्ट आहे। मग 65 परंतु आता धाव असेल एक आरोग्यासाठी। नक्कीच
और ये इनसाइड आउट शॉट और क्या आप पे गेंद चली गई इसी मारेगा के बाहर। इस फील्डर की रणनीति देखिए बहुत ही बढ़िया, उन्होंने देखा कि मैं बाहर जाने वाला, उन्होंने बॉल अंदर फेंका खुद बाहर चले गए। मिलेंगे इस गेंद के ऊपर दो और स्कोर पहुंच जाए 3 रन, माफ कीजिए स्कोर आगे 28। खेल चैनल नया है, नई नई चीज देखने की मजा ही कुछ और होती है। धनंजय चौहान साहब मंच के ऊपर आई और पिच बॉले हवा में और अम्बापाड़ा टीम का यह 5वां विकेट मैदान से बाहर। श्लोक भोईर मैदान के अंदर अंबापाड़ा और बालई से काफी करीबी रिश्ता है। चार गेंदे से 10 बॉल में चाहिए स्कोर। एकोणचाळीस धावांची गरज 10 चेंडू 39। स्लोवर गेंद कट हो गई, गेंद बाहर निकल गई है, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। और भांजे देखिए थैली में लेकर जा रहे मामा को कुछ। रुद्र पाटी आओ देखिए मामा के गांव में रुद्र हंगामा करने का कौस मामा जो था जब श्री कृष्ण गया ना कौस मामा को हैरान किया था। मैं भी मामा के गांव में जाता है ना हैरान सबको कर दे कि मेरे पीछे कोई नहीं लगता। सावरकर कप्तान आइए लाकॉल गेंदी क्रिकेट का ब्रह्मास्त्र अनादिकाल तक चलने वाला है। गांवटी भाषे में से माली साहब कहते बूंदा बूंदा कड़क होता है लेकिन इस बार देखा जाए मैच में थोड़ा सा रंग कम हो गया है। करो भोजन का बंदोबस्त। ये मुंबई वाले क्या कह रहे हैं ये 22 रन फुकट के रन आए 4-7 स्कोर आगे। यस 36 धाव संख्या झालेली आहे ती 32 आणि विजयासाठी आता 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे। बघा या 4 दिवसांमध्ये 36 टीमीने सहभाग घेतला, फक्त 2 टीम बाहेरच्या होत्या, एक पनवेल तालुक्याची भंगारपाडा टीम आणि आजच्या दिवसातील जी टीम आहे मुंबईची ती माऊल अंबापाडा टीम, बाकी सर्व टीमी आपल्या उरणच्या आहेत। हे गणेश बालई संघाचं नियोजन आहे की सावरकर कॅप्टन आणि करंजा कॅप्टन। तर निलेश पाटील साहेब यांचा येतो ते सन्मान होते। विजयासाठी 35 धावांची गरज। टॉस साठी मी निलेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभा हस्ते ज्याने मला 75,000 रुपयांची देणगी दिलेली आहे, त्याच्या शुभा हस्ते होईल टॉस। फुल टॉस डीप स्कर्ले के ऊपर डीप मिडल के ऊपर गेंद को फील्ड। नीलेजी पाटील साहेब कॅमेरामन आपण इकडे कॅमेरा घ्या यांच्या शुभ हस्ते होते फर्स्ट राऊंडचा शेवटचा जो सामना त्या सामन्याचा नाणेफेक। यस बघा परत घ्या फक्त डिसाइड करू शकता फिल्डिंग बॅट काटा। आता मात्र नाणेफेकीचा कौल गेलाय तो सावरकरच्या बाजून। और 6 रन और 6 के साथ स्कोर आगे जा रहा है।
चार चेंडू 26 धावा, तीन चेंडू 26 धावा। हे का होत मध्ये जेव्हा जेव्हा भोजन लेट आता है ना तो परिणाम ये होता है। और स्कोरर क्या होगा, लूज पड़ गया है ना तो उसके भी पेट के अंदर कौवे कौं कौं कर रहे हैं। चलिए टॉपेज और इसी के साथ खेल कल्लास हो रहा है बल्लेबाज का। लेकिन ये मैच किस हालात में अंबापाड़ा माहौल टीम नहीं जीत सकती, क्योंकि आखिरी दो बॉल से 26 चाहिए। मैच में औपचारिकता बाकी है, कहते हैं ना कि हाथी चला गया है और पूछ रह गया है। नेक्स्ट मैच होगी जय हनुमान करंजा बना मौर्य 11 सावरकर। फर्स्ट राउंड का आखिरी मैच, पहले दिन में बोरी टीम गई थी, दूसरे दिन में भौरा गया, तीसरा दिन में नवीन सेवा, आज कौन जाएगा। नए बल्लेबाज ऋतिक, दो बॉल शेष 26। रियान 70 बाजारपुर का जीत का डंका, फुल टॉस बॉल है, कैच इट, गुड कैच। तो आप मैच जीतना पूरी तरह से कठिन और कठिन और कठिन हो चुका है। एक बॉल में 26 आएंगे नहीं, मैच में औपचारिकता बाकी है, वैसी तो जीत। मैं ऐसे कहता हूँ कि रियान 70 पर बाजारपुर टीम के पक्ष में जा चुकी है, लेकिन आखिरी गेंद के ऊपर कितने रन होंगे ये भी महत्वपूर्ण है, क्योंकि उसमें कहना पड़ता है कि कितने रनों से मैच हार गई है, ये भी हमें कहना पड़ता है। लेकिन देखना पड़ेगा आखिरी गेंद के ऊपर क्या होगा। जॉन्टी भाई ये सोच रहे कि अब कहाँ जा रहे हैं, खाना लाने के लिए जाओ, जल्दी जल्दी खाना लाओ, बस हो तुम्हारा टाइम पास। और आखिरी गेंद शेष है संडे। चलिए एक तो सिंगल मिलेगा और 24 रनों से इस मैच को जीता, बड़ी जीत अर्जित कर चुके रियान 74 बाजारपुर टीम। वेल डन और हार्ड लक अंबापाड़ा माहौल टीम, आपने आकर हर साल आप इस टूर्नामेंट के योगदान देते, सहभाग लेते हैं। तो प्रशांत जी काटकर उनकी पूरे सेना का हम आभार प्रकट कर रहे हैं।